सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 50 ते 60 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक। सांगली जिल्ह्यातील कामेरी येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 50 ते 60 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला। यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। ही घटना मदने वस्ती परिसरात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विजांच्या तारांचे स्पार्किंग होऊन तुजारपूर रोडवरील मदने वस्तीजवळ ऊसाच्या फळाला आग लागल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले। ऊन वारा यामुळे ही आग परिसरात झपाट्याने पसरली, त्यामुळे गाळपास जाणारा व शेतात उभा असणारा अडसाली ऊस, खोडवा व चालू वर्षाची अडसाली लागण, ठिबकचे साहित्य या आगीच्या भक्षस्थानी पडले। अग्निशामकच्या गाड्या न आल्याने 100 हून अधिक शेतकऱ्यांनी कामेरी एडेनिपाणी पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याने ही आग अटक्यात आणली। लोकांच्या जागृतीने सुदैवाने या वस्तीवरील घराच्या आगीपासून रक्षण झाले। या आगीत 15 हून अधिक शेतकऱ्यांचा 60 एकर क्षेत्रातील ऊस जळाला आहे। गाव कामगार तलाठ्यांनी जळितांचा पंचनामा सुरू केला आहे। आता येऊ इकडे आलं बघा, आता शिरलं, ह्याच्यात शिरलं। आता आता हे बदल लागले शेतरी, हे बघा ते अडसाली लागले लागले। त्या वायर खाली होती, तिथे लाईट येऊन लगेच गेली, गेल्यामुळे चटकन पेट घेतला। तिथे पेट घेतलं, कुमार मांडण्याचा आधी पेटलं, त्याच्यावर अंदामान पेट लागल्यावर फरला पण लागू लागल्यामुळे सगळं गडवर पेट झालं। किती अंतर, किती अंतर ती? नाही नाही, हे पेटत आले ती तिथून 1 किलोमीटर असेल, 1 किलोमीटर। युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।